हनबरवाडी तालुका निपाणी येथे जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू झाले असून या योजनेसाठी राज्य सरकारकडून 98,24,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाचे आज मंत्री शशिकला जुल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्रतिष्ठित नागरिक भीमराव खोत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी बाळासाहेब कागले यांनी स्वागत केले तर धनाजी कागले यांनी हनबरवाडी येथे केलेल्या 3,25,00,000 रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जुल्ले म्हणाल्या, मतदारसंघाच्या विकासासाठी 2,000 कोटी रुपयांचा निधी उभा करून संपूर्ण मतदारसंघाचा विकास साधला आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये निपाणी मतदारसंघामध्ये कोणतीही कामे झालेली नाही, मात्र गेल्या 1.5 वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून सर्व कामे मार्गी लावलेली आहे. त्याचबरोबर 300 हून अधिक मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून माझं पण स्वार्थ आहे त्या गेल्या 5 वर्षांमध्ये विरोध सरकारमध्ये असताना देखील 800 कोटीची कामं प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत म्हणजे निपाणी मतदारसंघापर्यंत आणून पोहोचवली आणि आज बघितला तर 2,000 कोटीची कामं आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हीच 3 कोटीची कामं काहीतरी झालं 3,25,00,000 कामं मग आणि साधा धनाजीने खूप छान सांगितलं मोठं काम असलं तर 3 कोटी 9 कोटी 10 कोटी करू शकतोय. अर्ध वार्ड आहे म्हणून सांगितलं, परंतु तुमचं अर्ध वार्ड असू दे, 1 वार्ड असू दे, 10 वार्ड असू दे, माहेर ते माहेरच असते. त्या माहेर अर्ध वार्ड असलं तरी तेवढंच येणार, 10 वार्ड असलं तरी तेवढंच येणार, परंतु आपण कामकाज करायचा प्रयत्न केला, कामकाज करायला लागलोय. परंतु ह्या 5 वर्षामध्ये 3 वर्ष कोविडमध्ये गेले, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कोविडमध्ये जगामध्ये कुठेही काम झालं नाही, त्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघात पण काम झालं नाही. परंतु ह्या 1.5 वर्षामध्ये आता आणि कामाचं इतकं मोठं विकासाची गंगा आपल्या मतदारसंघामध्ये आली की आता प्रत्येक गावामध्ये कामकाज व्हायला सुरुवात झाली. आणि हनुमंताच्या कृपेनं, तुमच्या सर्वांच्या कृपेनं जे धर्मदाय खातं मला मिळालं, तर माझ्या मतदारसंघामध्ये 300 हून अधिक मंदिरांचं जीर्णोद्धार आता सुरू. मतदारसंघ आपला मतदारसंघ आहे निपाणी, परंतु त्या मतदारसंघामध्ये 300 मंदिर मी आताच पहिला लिस्ट वाचायला गेलं, अजून आज काल परवा लिस्ट आलंय ते बघितलं तर अजूनही 100 वाढतील. आणि या मतदारसंघात एवढंच नाही तर कर्नाटक राज्यात एवढंच नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये जिथं आपले भक्त लोक जातात तिथं देखील आपण कर्नाटकाचं आमची भक्त जण गेलं तर तिथं राहण्याचं व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून सगळीकडे आपण यात्री निवास करायला लागले, भक्त निवास करायला लागले. आता इथं वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय पंढरपूरला जातो, पंढरपूरला चालत जातात, तिथे राहण्याचा हक्काचं व्यवस्था असते. म्हणून आम्ही 50 कोटी आपल्या पंढरपूरच्या ह्या कर्नाटकामधून जाणाऱ्या भाविक भक्तांना राहण्यासाठी जेवण्यासाठी 50 कोटी आपण काढून ठेवलेलं आहे. थोड्याच दिवसामध्ये यात्री निवास तिथं. यावेळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, प्रियंका कागले, पूनम पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी सचिन पाटील, सुनील घोगरे, विलास नाईक, संतोष पाटील, युवराज खोत, बाळासाहेब खोत, नागप्पा अनिल डोम, सागर पाटील, अरुण खोत, रमेश खोत, कृष्णात खोत, किसन पोवाडे, सागर कागले, श्रीकांत खोत, मधुकर कागले, संदीप खोत, पांडुरंग कागले, शिवाजी यादव, अमोल यादव यांच्यासह भाजप कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.